झाला, माझं राष्ट्रीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी झाला। राजकारणातली पातळी एवढी खाली गेली की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जो विधानसभेमध्ये चार चार वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून लोक पाठवतात त्याला खुले आणि बलात्कारी लोक म्हणायला लागले। या सर्व गोष्टीला मी समोर गेलो। जेव्हा माझ्यावर आरोप झाले तेव्हा मी मंत्री होतो, मी मनात आणलं असतं तर मंत्रीपदाचा राजीनामा मी दिला नसता, माझी चौकशी करा असं म्हटलं असतं। परंतु मी माझ्यावर आरोप झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मी गेलो आणि सांगितलं की माझ्यावर आरोप होत आहे। पदावर असल्यानंतर आरोपाची चौकशी झाली तर उद्या लोक म्हणतील की हा मंत्री होता आणि मग चौकशीत काय होणार आहे। आणि म्हणून मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा त्या ठिकाणी देऊन या चौकशीला समोर गेलो। 15 महिन्यापर्यंत ज्या प्रसंगामधून मी गेलो, माझं कुटुंब गेलं, माझे मुलं बाळ गेले, माझी पत्नी गेली, माझे वडील आई वडील गेले, अशा प्रसंगातून कोणी जाऊ नये त्या प्रसंगातून मी गेलो। कारण आपल्या सर्वांना माहित आहे, आज सुद्धा मी मंत्री झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप हे चालत असतात। वृत्तपत्रातले लोक आता मला नागपूरला प्रश्न विचारत होते, भाऊ तुमच्यावर आरोप होत आहे। मी म्हणलं ज्या झाडाला फळं आहे त्यालाच बोटे मारतात लोक, गोटार गाडी लोक मारत नाही। बॉबीच्या झाडाला कोणी बोटे मारतात ना सांगा मला, बॉबीच्या झाडाला कोणी बोटे मारत नाही। कारण ज्या माणसाच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं जनतेचं प्रेम आहे, लोक त्याच्याबद्दल सहानुभूतीनं पाहतात, त्या लोकांच्या संदर्भामध्ये मी जे काम केलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे। म्हणून बंधूंनो आरोप झाले, राजीनामा दिला। मधल्या काळामध्ये राजकारणातले समीकरण थोडेसे बदलले। जे महाविकास आघाडीचं सरकार तीन चाकाचं सरकार होत, बरोबर चालत नव्हतं। आम्ही तर फार काही खुश होतो असं नाही तुम्हाला सर्वांना मी सविस्तर आता वेळ नाही, परंतु अनेक वेळा अनेक सभेमध्ये तुम्हाला मी सांगेन। आणि म्हणून आमचं नेतृत्व खऱ्या अर्थानं आम्ही विधानसभेचा आमचा गटनेता म्हणून आमचे सूत्र ज्यांच्याकडे होते ते एकनाथरावजी शिंदे साहेब यांना आम्ही म्हणलं की काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आम्ही आता जास्त वेळ राहू शकत नाही। आणि ही भूमिका आम्ही सांगितली की आपलं वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी अनेक सभेमध्ये अनेक मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे की ज्यावेळेस माझ्या शिवसेना पक्षावर अशी वेळ येईल की मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जावं लागेल त्यावेळेस शिवसेना पक्ष मी बंद करून टाकेल, हिंदुत्वाशी मी कधी त्या ठिकाणी प्रतारणा करणार नाही, ही भूमिका बाळासाहेबांनी अनेक वेळा मांडली। आणि म्हणून ज्यांच्यासोबत विधानसभा आम्ही लढलो त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आमचे गटनेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी घेतला। त्यांच्यासोबत आम्ही 40 आमदार खऱ्या अर्थानं सोबत होतो आणि 10 अपक्ष आमदार असं करून या ठिकाणी तुम्हाला सर्व याच्यापूर्वीची म्हणजे सर्व गोष्ट माहितच आहे। सुरतला गेलो, गुवाहाटीला गेलो, आता तुम्ही टीव्ही पाहून तुम्हाला सर्व काही सांगायची गरज नाही। परंतु हे सर्व करत असताना बंधूंनो दुःखही झालं, वेदनाही झाला की शिवसेनेमध्ये एक संघ आमची शिवसेना जर खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचा निर्णय घेऊन भाजप सोबत आम्ही गेलो असतो, हिंदुत्वाच्या विचारासोबत गेलो असतो तर चांगलं झालं असतं, परंतु ते होऊ शकलं नाही। परंतु आज तुम्हाला सर्वांना मी या ठिकाणी सांगणार आहे की हे नवीन सरकार माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी स्थापन झालेलं आहे। त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आज परत संजय राठोडला या ठिकाणी संधी मिळालेली आहे। आज आपल्याला सर्वांना सांगताना मी अनेक गोष्टी सांगू शकतो की विकासाचा एक अजेंडा माझा आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये याच्यापूर्वी सुद्धा मी मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि मग वणीपासून उमरखेड पर्यंत प्रत्येक गावागावामध्ये समृद्धी आली पाहिजे, घराघरामध्ये आनंद आला पाहिजे, ही भूमिका माझी राहिलेली आहे। आणि म्हणून ते कोणत्याही समाजाचं कोणत्याही जातीचं घर असेल त्या ठिकाणी समृद्धी आणण्याचा माझा प्रयत्न आहे। या विकास यवतमाळच्या जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने मजबूत करणं, या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा मजबूत करणं अशा अनेक गोष्टी मला करायच्या आहेत। आणि म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी बंधूंनो आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आहे तुमचा, परंतु करत राहू द्या। संधी मला मिळालेली आहे, बराच काळ माझा गेलेला आहे, मग मतदारसंघ असेल, जिल्हा असेल, तर जिल्ह्याच्या सोबत मग महाराष्ट्रातले विविध विषय घेऊन
जे खाता आता मला मिळणार आहे त्या खात्याच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आम्ही चांगलं काम करणार आहोत। या महाराष्ट्र सरकारच्या जेव्हा आमचं पहिलं मंत्रिमंडळाची बैठक झाली मंत्री झाल्यानंतर कॅबिनेट त्याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्याला सांगितलं की आता शेतकरी हवालदिल झालेला आहे, पाऊस झालेला आहे, ओरडा ओला दुष्काळ या ठिकाणी पडण्याची स्थिती आहे, मग अशा वेळेस शेतकऱ्याला मदत या ठिकाणी भरपूर आपण दिली पाहिजे। आणि मग हीच बाब घेऊन पहिल्या कॅबिनेट बैठक मध्ये आम्ही निर्णय घेतला की जी मदत आतापर्यंत मिळत होती त्याच्यापेक्षा दुप्पटीने मदत द्यायची आणि ती मुक्तपर्यंत मदत द्यायची भूमिका घेतली। आणि म्हणजे खऱ्या अर्थाने या सरकारचं केंद्रबिंदू हा शेतकरी शेतमजूर गोरगरीब माणूस आहे, या महाराष्ट्रामध्ये राहणारा विद्यार्थी आहे, बेरोजगार आहे, व्यापारी आहे, या सर्वांसाठी आम्हाला काम करायचं आहे। कारण आज आपण सर्व जाणता की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे अतिशय साधे आणि सामान्य प्रतिनिधी म्हणून राहतात, स्वतः त्यांनी रिक्षापासून अनेक गोष्टी केलेल्या आहेत, चालवलेली आहेत, आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या काय वेदना राहतात, सर्वसामान्य माणसाचे काय प्रश्न राहतात, सर्वसामान्य माणसाला कोणत्या अडचणीमधून जावं लागते याचं त्यांना अतिशय चांगला अभ्यास आहे। आणि म्हणून महाराष्ट्राच्या या अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्यांना जाण असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो काही आम्हाला काळ आणि वेळ मिळणार आहे त्याच्यातून चांगलं काम उभं करून आपल्या सर्वांना दिलासा देण्याचा प्रयत्न माझा राहील एवढं आपल्या सर्वांना मी आश्वस्त करतो। आणि आज आपण सर्वजण मोठ्या संख्येनं आला, माझ्या स्वागतासाठी आला, आपलं सर्वांचं प्रेम सर्वांचं स्नेह असाच माझ्या पाठीशी राहू द्या। आता याच्यानंतर मी काही सत्कार घेणार नाही, आज जेवढे कार्यकर्त्यांनी हार पुरे आणले तेवढे हार पुरे आता बरे झाले, आता याच्यानंतर प्रत्यक्ष काम आपल्याला करायचं आहे, प्रत्यक्ष लोकांना दिलासा आपल्याला द्यायचा आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांचं मी आभार मानतो, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराज, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। अरे कार्यकर्ता
फिरा लोकर दिन तू ये ना सो थोड़े से मजे तू विचारना है जो तुमचा विवाह होता म्हणजे शिवसेनेला सिद्धगटात न्यायला त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत होता. मात्र तुमच्या रॅलीत जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचा विरोध दिसून आलेला नाही. काही वेळापूर्वी खासदार भावना गवळी यांनी देखील यवतमाळचा दौरा केला, त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध त्यांना झाला, तुम्हाला झाला नाही असं. हा काही शक्ती प्रदर्शन नाही, खर तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मी गेल्या 30 वर्षापासून या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्व सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. या यवतमाळ जिल्ह्यातले वणीपासून तर उमरखेडपर्यंत सुवाई तालुक्यामध्ये पक्षाचा जिल्ह्याचा प्रमुख म्हणून मी गावोगावी गेलो आहे आणि प्रत्येकाशी माझं अतिशय जवळचे स्नेहाचे गावागावातले अनेक लोकांच्या कार्यकर्त्यांचे माझे संबंध आहे आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना एक आनंद झालेला आहे की मी परत मंत्री झालो आणि म्हणून मोठ्या उत्साहानं कार्यकर्ते या ठिकाणी आले. आता मी झरीच्या आदिवासी आमचे कार्यकर्ते स्वतः ड्रेस घालून शिवसेनेचे माझे सहकारी नाचत होते, मी तिथे थांबलो. हा उत्साह खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की प्रचंड प्रेम माझ्यावर आहे आणि नक्कीच त्यांच्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार. आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळालं नाही त्याच्यामुळे ते नाराज आहे. ह्या सर्व बातम्या आहेत की आमकाला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून तो नाराज आहे, आमका नाराज आहे, असं अजिबात नाही. जेव्हा आम्ही सुरुवातीला हे सर्व ठरवलं, 40 शिवसेनेचे आमदार आणि 10 अपक्ष आमदार यांनी सर्वांनी मिळून माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना पूर्ण अधिकार दिले होते तेव्हा की ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे आणि म्हणून आता जे काही पहिला विस्तार झालेला आहे त्याच्यात मोजके नावं झाले. आता परत दुसरा विस्ताराच्या वेळेस अनेकांना संधी मिळणार आहे. ठाण्यात ज्या पद्धतीने जे कार्यालय ओपन करण्यात येणार आहे तसं आपल्या जिल्ह्यात असं काही नियोजन आहे? नक्कीच, पूर्ण शाखा आणि शिंदे गटाची वेगळी कार्यालय निर्माण उभी करण्याचा आता प्रयत्न शिंदे गटातील आमदारांकडनं केला जातोय. तसा प्रयत्न राहुल शेवाळ यांनी आज देखील केलाय. काल सदा सरवणकर यांनी बोलून दाखवलं काय कार्यालयाचा अर्थ असा आहे की जिल्ह्यामध्ये जे काही फळी आमच्या सोबत असलेले जिल्हाचे प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, आमचे संपर्क प्रमुख आहेत, यांना दैनंदिन काम करण्यासाठी खऱ्या अर्थानं लोकांना भेटणं, लोकांना सरकारचे काय कामं आहेत, दवाखान्याचे काय कामं आहेत हे सर्व करण्यासाठी त्यांना कार्यालयाची गरज असते आणि असे कार्यालय प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर व्हावेत अशी भूमिका आज सर्वांची आहे. म्हणून यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा असं कार्यालय होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही वेळापूर्वी शिवसेनेच्या वतीनं तुमचे आगमनाचे बॅनर फाडले गेले की यापुढे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो बंडखोर आमदारांनी वापरू नये, यावर तुमचं काय म्हणणं? वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानेच आम्ही घडलो आहे. बाळासाहेबांचे आशीर्वाद प्रत्यक्ष अनेक वेळा मी बाळासाहेबांचं दर्शन घेतलेलं आहे, भेटलो आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी तेव्हा पाठीवर थाप मारून विधानसभा लढवण्यासाठी संधी दिली आणि वंदनीय बाळासाहेब हे खऱ्या अर्थानं थोर पुरुष होते. त्यांचे विचार आज देशाला, महाराष्ट्राला त्याच्या विचाराची गरज आहे. म्हणून बाळासाहेबांचं या ठिकाणी नाव हे सातत्यानं आम्ही घेत राहू, त्यांचे फोटो छापत राहू, त्यांचं दर्शन. नेहमीच गवळी आणि राठोड गटाचं वाद आपल्याला पाहायला मिळत होतं, परंतु आता शिंदे गटात गेल्यामुळे हा वाद संपुटात आला असं मला अजिबात. आमचं काही विषयावर मतभेद होते परंतु मनभेद नव्हते. आजही त्या पक्षाच्या आमच्या नेत्या खासदार म्हणून आहेत, आम्ही मानतो. त्यांच्यासोबतच मी सुद्धा काम केलेलं आहे, करणार आहे आणि म्हणून असं कुठेही नाही. हे फक्त काही गोष्टी बाहेर पेरल्या गेलेल्या आहेत, परंतु भावनाताई आणि संजय राठोड मध्ये कोणताही वाद नाही, आम्ही सोबत राहून काम करणार आहोत.
मंत्रीपदी शपथ घेतली, आता कुठल्या खात्याची आपल्याला जी जबाबदारी माननीय मुख्यमंत्री देईन त्या खात्याला चांगल्या पद्धतीने काम करणं, त्या खात्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला फायदा कसा होईल त्या पद्धतीने काम करणं हा माझा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यात एक चर्चा आहे की आज भावना गवळींना विरोध शिवसैनिकांनी केला, मात्र संजय राठोड यांच्या रॅलीला कुठलाही विरोध शिवसैनिकांनी केला नाही. मला याची कल्पना नाही, परंतु मला मी माहिती घेतो आणि याबद्दलचं अधिक बोलता येईल. आपल्या सोबत मंत्री संजय राठोड आहेत, तो काय सांगणार? अजिबात नाही. मी मंत्री झाल्यानंतर कालपर्यंत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या, त्या जबाबदाऱ्या आटपून आज जिल्ह्यामध्ये मी या ठिकाणी आलो आहे. आता इथून मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाणार आहे, पूर परिस्थितीचा आढावा मी घेणार आहे, कुठे सर्व्हे झाला कुठे नाही झाला, किती हेक्टरवर्क नुकसान झालेलं आहे, हा आढावा घेऊन लवकर अहवाल शासन स्तरावर पाठवायचा आहे. लवकर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मदत पाहिजे. हा जो कार्यकर्ता आणि थोर महापुरुषांच्या पुतळ्याचं त्यांना हार अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घ्या. आदरणीय मंचाने उद्या मला पोहरा देवीला आपण उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आमंत्रण आणि सूचना दिलेली आहे आणि मी उद्या पोहरा देवीला जाणार आहे आणि दर्शन घेतल्यानंतर महंत काय म्हणतात त्यांच्याशी चर्चा करणार आहे. महंतांच्या ज्या सूचना असतील त्यानंतर मी अधिक बोलू. चित्राबाईंना कायदेशीर उत्तर तुम्ही देणार? मी माझ्या विरोधात फक्त चित्रा ताईज नाही तर ते बरेच जण दुसरेही बोलले टीव्हीवर, बरेच बाकीच्या माध्यमातून. आता या संदर्भात मी हाच प्रश्न विचारतो आहे की माझंही कुटुंब आहे, माझाही परिवार आहे, माझेही मुलं बाळ आहे, कुठेतरी वयोवृद्ध आई वडील आहे, माझे मला मानणारा कार्यकर्ता वर्ग आहे. मी विधानसभेचा 4-4 वेळा सदस्य झालो आहे, मोठ्या मताधिक्यानं सदस्य झालो आहे. तर कृपा करून माझी विनंती आहे की याची निष्पक्ष चौकशी झाली, त्यामुळेच मी राजीनामा दिला होता. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे, तर लोकांचाही विश्वास असला पाहिजे. म्हणजे जे विरोध करतात त्यांना पोलिसावर किंवा न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही का? आणि म्हणून आता मी अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे की आता कारण सहन करण्याच्या संदर्भामध्ये मी आतापर्यंत सहन केलेला आहे 15 महिने हे सर्व, तर म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की कायदेशीर लोकशाहीच्या मार्गाने ज्या पद्धतीनं करायला पाहिजे ते करा ना, परंतु अशा पद्धतीची टीका करून अनेक गोष्टी सांगून मला या ठिकाणी त्रास होतो आहे, हीच माझी भूमिका आहे. म्हणून असं करू नका हे आव्हान तुमच्या माध्यमातून मी परत सर्वांना सांगतो. मुंबईमध्ये दादरमध्ये आपण पाहिलं की प्रति शिवसेना भवन जे आहे ते निर्माण केलं जाणार आहे, यवतमाळ आणि विदर्भात सुद्धा असे वेगळे शिवसेनेचे कार्यालय उघडणार आहे? प्रति शिवसेना भवन नाही, आता मी सांगतो की शिवसेना भवन जे आहे त्याच्याबद्दल आमचा आदर आहे. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंनी ते शिवसेना भवन या ठिकाणी बांधलेलं आहे, ती वास्तू खऱ्या अर्थानं म्हणजे मंदिरासारखी आमच्यासाठी आहे. आणि म्हणून प्रति शिवसेना भवन नाही, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये संपर्कासाठी कार्यालय असलं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी आमची सर्वांची आहे, तर जिल्ह्यामध्ये आम्ही कार्यालय करणार आहोत. शेवटचा प्रश्न, तुम्ही येण्यापूर्वी या ठिकाणी तुमचं जे बॅनर होतं ते फाडण्यात आलं, खासदारांना विरोध करण्यात आला. इथं दोन गट म्हणजे शिंदेगड आणि उद्धव ठाकरे गट यांचा वाद आपल्याला बघायला मिळते या पुढच्या काळामध्ये? तेही आमचे सहकारीच आहे, अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मी पहिल्याच बैठकीमध्ये सांगितलं होतं की खऱ्या अर्थानं त्यांच्यासोबत काही संघर्ष करणार आम्ही करू इच्छित नाही, आणि म्हणून भविष्यामध्ये त्यांना आमची भूमिका पटवून सांगणं आणि ते सुद्धा आमच्या भूमिकेला मान्यता देतील आणि आमच्या सोबत येतील.
नक्कीच या नवनियुक्त मंत्री संजय राठोड यांनी आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्यांचं आगमन झालं. मोठ्या प्रमाणात त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत देखील केलं. भाऊ, आपण जर बघितलं तर तुमच्यावरती आरोप प्रत्यारोप 14 महिन्यापूर्वी झाले, तुमचा राजीनामा झाला, नव शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा मंत्रीपदी विराजमान आणि संधी मिळाली आहे. तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात आला, पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया हीच आहे की आज उत्साहामध्ये सर्वांनी माझं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. सर्व महापुरुष थोर पुरुषांना मी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि आता सुरुवात मी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेऊन करणार आहे. या जिल्ह्याच्या पायाभूत सुविधा कशा मजबूत होतील, अधिक कशा पद्धतीने विकास कार्य या जिल्ह्यामध्ये करता येईल, त्या माध्यमातून जनतेला कसा फायदा होईल असा प्रयत्न माझा या ठिकाणी राहणार आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा ते काम मला करायचं आहे आणि जी खातं आता मला जे खातं मला मिळणार आहे त्या खात्याच्या माध्यमातून जी जबाबदारी माननीय मुख्यमंत्री देतील त्या खात्याच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रभर काम करायचं. आपण जर बघितलं तर तुम्ही शिंदे फडणवीस सरकारच्या विस्तारामध्ये शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या जुन्या वादाला तोंड फुटला आणि तुमच्यावरती पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप पुन्हा एकदा करण्यात आले आणि ते आजतागायत सुरू झाले. ती एक दुर्दैवी घटना होती आणि मी या संदर्भात मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये अतिशय स्पष्टपणे माझी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि म्हणून अधिकचं भाष्य मी या ठिकाणी करणार नाही. परंतु आता माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे. हा विषय कृपा करून दुसऱ्यांनी काढू नये ही माझी भूमिका आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आव्हान आणि विनंती करणार आहे की माझं सुद्धा कुटुंब आहे, मला सुद्धा माझे मुलंबाळं आहेत, माझे वयोवृद्ध आई वडील आहे, मला मानणारा चाहता वर्ग आहे, तर त्यांना कुठेतरी असं विषय काढून खऱ्या अर्थानं त्यांना दुखवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आणि कायदेशीर बाबी आहेत ना, ज्याला असं वाटलं की ही चौकशी योग्य झाला नाही तर त्यांनी परत जे काही कायदेशीर मार्ग आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी लढावं. परंतु उगाच आरोप करून बिनबुड्याचे आरोप करून मलाही त्रास होईल, माझ्या कार्यकर्त्याला त्रास होईल अशी भूमिका कोणी घेऊ नये. आणि अशी भूमिका कोणी घेत असेल तर मी शांत बसणार नाही. मी सुद्धा कायदेशीर मार्गाने माझी या ठिकाणी लढण्याची तयारी आहे आणि ही भूमिका सुद्धा मी घेतलेली. आपण जर बघितलं तर बंजारा धर्मपीठ पोहरादेवी गडाच्या महंतांनी तुम्हाला उद्या आमंत्रण दिलंय आणि धर्म परिषदेचं आयोजन देखील त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे असं सांगितलं जात आहे की राजकीय भूमिका देखील त्या काळात बंजारा समाजाकडनं उद्याच्या धर्म परिषदेमध्ये घेतली जाईल. या संदर्भात मी आज काही अधिकच बोलू शकत नाही कारण या परिषदेसाठी मला आमंत्रण आणि उपस्थित राहण्याच्या सूचना आदरणीय मंत्र्यांकडून आहे. मी उद्या जाणार आहे पोहरादेवीला. परंतु आज या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य बंजारा समाज सुद्धा आहे, जवळपास 1.25 कोटी बंजारा समाज आहे. बहुसंख्य असलेल्या बंजारा समाजाचे अनेक प्रश्न सुद्धा आहेत. मग आज ऊसतोड कामगार जो मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात दिसतो हा बंजारा समाज आहे, विटाभट्टीवर काम करणारा हा बंजारा समाज आहे, रस्त्याच्या कडेला गोटे फोडणारा हा बंजारा समाज आहे. मग अशा या समाजाला अनेक प्रश्न आहेत. या समाजाचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय या सर्व परिस्थितीचं मंथन आणि चिंतन त्या ठिकाणी होणार आहे आणि या संदर्भात नक्कीच एक मंत्री म्हणून, समाजाचा कार्यकर्ता म्हणून ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाला काहीतरी देणं लागतं ही भूमिका माझी सुद्धा राहणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी या परिषदेमध्ये उपस्थित राहताना सर्व बाबीवर चर्चा होणार आहे आणि मंत या सर्व गोष्टीचा खुलासा करणार आहे, बोलणार आहे. पुढची रणनीती आता ते काय म्हणतात ते ऐकून या ठिकाणी योग्य काय निर्णय घेतात ते आम्ही सांगू उद्या. यवतमाळ जिल्ह्याला संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्यातील मतभेद काही नवे नाही, मात्र दोघेही आता शिंदे गटाला दोघांनी समर्थन दिलेलं आहे. अशा पार्श्वभूमीवर विकासासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या तुम्ही हातात हात धरून काम कराल का? कारण आज जे चित्र बघायला मिळालं, पूर्वीची जी शिवसेना होती जो उद्धव ठाकरे गट म्हणतो त्यांचा विरोध भावना गवळींना होता, मात्र संजय राठोड यांच्या रॅलीत कुठलाही विरोध झालेला नाही. अजिबात भावनाताई आणि संजय राठोड मध्ये कुठेही गटतट नाहीये. ते आमच्या नेत्या आहेत, शिवसेनेच्या खासदार आहेत, त्यांच्यासोबत मी काम करतो आहे, केलेलं आहे, करतो आहे. आणि अशा पद्धतीनं जे आम्हाला विरोध करतात आता नक्कीच आहे. शिवसेनेमध्ये आम्ही जी भूमिका घेतली शिंदे साहेबांसोबत राहण्याची
आणि काही लोकांनी आमच्या सहकाऱ्यांनी उद्धव साहेबांसोबत राहण्याची भूमिका घेतली, परंतु आम्ही जी भूमिका घेतली ही भूमिका त्यांना आम्ही पटवून सांगू, त्यांच्यासोबत कोणताही संघर्ष करायची आमची मानसिकता नाही, किंवा त्यांना आम्ही सांगू की आमची भूमिका कशी योग्य आहे, ही भूमिका घेऊन नक्कीच मला खात्री आहे, विश्वास आहे की आज जरी ते विरोध करत असतील कोणाला तर भविष्यात ते आमच्या सोबत या ठिकाणी खांद्याला खांदा लावून काम करतील. आपण जर बघितलं तुम्ही ज्यावेळी तुमच्यावरती आरोप झाले त्यावर त्यावेळी तुम्ही बरेचदा माध्यमांची बोलायचं टाळलं होतं किंवा आक्रमक भूमिका किंवा कायदेशीर भूमिका घेण्याचं टाळलं होतं. मात्र आता या पुढे जर ही आरोपांची मालिका अशीच सुरू राहिली तर संजय राठोड पुन्हा एकदा आक्रमकरित्या या सगळ्या आरोपांचा विरोध करेल आणि कायदेशीर तयारी करेल का? नक्कीच. मी याच्या पूर्वीच्या प्रश्नाला उत्तर देताना हेच सांगितलं की मी काही शांत नव्हतो, परंतु चौकशी पूर्ण होऊ द्यावी, ती निष्पक्ष झाली पाहिजे. आरोप होत आहेत, आरोपाच्या संदर्भात एकदा सत्यता बाहेर आली तर ही भूमिका माझी होती. आता मला माहीत आहे की मला न्यायव्यवस्थेवर पोलिसावर विश्वास आहे, दुसऱ्यालाही विश्वास असला पाहिजे. त्यांना विश्वास नसेल तर त्यांनी कायदेशीर म्हणजे आरोप करतायत, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्याच नेत्या चित्रावाग आरोप करतायत आणि भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचं सरकार आहे, याकडे कसं बघता तुम्ही? नाही, लोकशाहीमध्ये आपलं मत मांडणं हा ज्यांचा ज्यांचा अधिकार आहे. खर तर मी याच्यापूर्वीच जे भाष्य केलेलं आहे की आज शिवसेना भाजपचं सरकार आहे, वंदनीय बाळासाहेबांनी, अटलजींनी आणि आता मोदी साहेबांनी, शहासाहेबांनी या संदर्भामध्ये आज जी भूमिका घेतलेली आहे त्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र हा सर्व दृष्टीने सक्षम असला पाहिजे, महाराष्ट्राला प्रगतीपथावर न्यायचा आहे, ही भूमिका घेऊन हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि भविष्यात या सरकारची अशी वाटचाल राहणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संजीव भाऊ पहिल्यांदाच यवतमाळ जिल्ह्यात आलेले आहेत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. नेमके भाजपच्या चित्रावाग यांनी जे आपल्यावरती आरोप केले आहेत आणि आपला लढा हा सुरूच ठेवणार असं त्यांचं म्हणणं आहे, काय सांगाल? मी या संदर्भात सविस्तर भाष्य याच्यापूर्वी केलेलं आहे आणि या संदर्भात माझी भूमिका मी मंत्रालयामध्ये प्रेसमध्ये मांडलेली आहे. माझी परत आपल्या सर्व माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की मलाही कुटुंब आहे, मलाही माझी मुलं बाळं आहे, मलाही परिवार आहे, आई वडील आहे, वयोवृद्ध मला मानणारा चाहता वर्ग आहे. मी 4 वेळा विधानमंडळामध्ये मोठ्या मताधिकारानं निवडून आलो आहे आणि म्हणून आरोप करताना थोडस या ठिकाणी कुठेतरी आरोप करणं म्हणजे काही बोलणं, खालच्या पातळीवर बोलणं म्हणजे आम्हाला बोलता येत नाही का? बोलता येते. परंतु माझी सर्वांना विनंती आहे की या संदर्भात निष्पक्ष चौकशी झालेली आहे, न्यायव्यवस्थेवर आणि पोलिसावर माझा विश्वास आहे, दुसऱ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे, त्यांना पटला नाही तर त्यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारावा. पण अशाच पद्धतीनं माझ्यावर जर आरोप चालू राहिले तर मी मात्र नक्कीच कायदेशीर प्रक्रिया करणार आहे आणि जे आरोप करतील त्यांना या ठिकाणी नोटिसा पाठवणार आहे. जिल्ह्यामध्ये भावनाताई गवळी आणि आपले मतभेद होते, आता शिंदे गटात एकत्र आल्यामुळे आता जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आपली काय म्हणणं? अजिबात माझं आणि भावनाताईंचं मतभेद नव्हतं. आम्ही त्या आमच्या नेत्या आहेत, त्या यवतमाळ वाशिमच्या खासदार आहेत, त्यांच्या सोबतच मी काम केलेलं आहे आणि पुढे सुद्धा आम्ही सोबत राहूनच काम करणार आहे आणि या जिल्ह्याच्या दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी त्याही प्रयत्नशील आहे, मी सुद्धा या जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. भावनाताईंना जो विरोध झाला आज शिवसेनेच्या महिला आघाडीकडून आपल्याला तो होताना दिसत नाही आहे, या संदर्भात मला माहिती नाही, परंतु आता मी याची माहिती घेतो. जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या ज्या नेत्या आहेत त्यांना विरोध झाला, मात्र संजय राठोड यांना कुठल्याही पद्धतीचा विरोध झालेला नाही आणि त्यामुळेच मी आता पूर्ण ताक्षणी जिल्ह्याच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी पूर्ण काम करणार, तसेच चित्रा वाघ यांना जे काही उत्तर द्यायचं आहे ते कायदेशीर उत्तर देणार असल्याचे ते बोलले. निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ. थोडस कॅमेरा हरकत एवढं ढकलून राहिले ते. अरे समजा नाही का आपल्याला, आपल्या लाईव्ह मध्ये गेलं कसं गेलं गेलं लाईव्ह चला, खूपच गडबडीत झाली. हे यायनं खूप वेळ टाइम घेतला. अरे भाऊ,
लाईव्ह घेतलाय तू पॉइंटर टाकून द्या मी बघतो आता हे काय रेस्ट हाऊसला काय आहे काहीच नाही आता थोडंसं आराम वगैरे म्हणजे भेटी गाठी पदाधिकाऱ्यांच्या